नमस्कार. लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव या संवाद मालिकेमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत गणपती बाप्पाच्या मूर्तीविषयी. मुळातच गणपती बाप्पाची मूर्ती कोणतीही असू दे, ती अतिशय सुंदर दिसते, मनाला भावते. आपल्याला एकदंत असं त्याचं वर्णन केलेलं आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टची जी मूर्ती आहे ती जगभरातल्या लाखो भाविकांच्या आकर्षणाचा विषय आहे, कारण वीर रूपातला गणपती आहे. ब्रिटिश रूपी राक्षसाला वधणाऱ्या गणपती बाप्पाचं रूपक किंवा त्याचं प्रतीक म्हणून भाऊसाहेबांनी ही मूर्ती बनवलेली आहे. आणि अप्रतिम म्हणजे त्या गणपतीची, ज्याला आपण एक बॉडी म्हणतो, तब्येत म्हणतो, की असा एक शक्तिशाली गणपती म्हणजे भारतीय लोक आपल्यावर अन्याय करणाऱ्या ब्रिटिशांना मारतायत, की या मूर्तीपासून स्फूर्ती घेऊन तसं करावं लोकांनी, क्रांती घडवावी. तर या मूर्तीचं रंगकाम करणं ही किती कठीण गोष्ट असेल, कारण ही मूर्ती इको फ्रेंडली आहे, आत्ताच्या भाषेत पर्यावरणपूरक. लाकडाचा भुस्सा, कागदाच्या लगद्यापासून बनवलेली, त्यामुळे तिचं जतन करणंसुद्धा अतिशय जिकिरीचं काम आहे, फार जोखमीचं काम आहे. तर ती मूर्ती रंगवणाऱ्या माणसावर किती जबाबदारी असेल आजच्या या भागामध्ये हे आपण जाणून घेणार आहोत. भाऊसाहेबांनी घडवलेली मूर्ती रंगवणारे श्रीयुत राहुल राऊत यांना आज आपण भेटणार आहोत. राहुल दादा, मनपूर्वक नमस्कार, स्वागत आहे तुमचं. मला एक उत्सुकता आहे आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, म्हणून तुम्ही सांगा, तुम्ही मूर्तिकार आणि मूर्ती रंगवण्याचं काम गेली किती वर्ष करताय? गेली 20 वर्षापासून मी मूर्ती रंगवण्याचं आणि पेंटिंगचं काम करतो. वा, या सगळ्याची सुरुवात कशी झाली? तुमचं मूळ शिक्षण या क्षेत्रातलं काही झालंय? मी प्रॉपर बीडचा, मूळ गाव माझं बीडचं आहे. बरं. लहानपणापासूनच मला ड्रॉइंगची आणि मूर्तीकामाची आवड होती. बरं. गणपतीचे डेकोरेशन कुठं काय असेल की मी तिथं लहानपणी जाऊन मूर्ती बघायचो, कशी करतात काय, ती तिथली माती आणणं, मग ती घरी आणून ती मूर्त्या बनवणं, ही लहानपणापासूनची आवड मला. आणि माझ्या वडिलांनी हे माझं सगळं काम बघून त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आहे. बरं. आणि तशीच माझी कला डेव्हलप होत गेली. नंतर मग वडिलांनी मला शिक्षणासाठी पुण्यात हे केलं. बरं. अभिनव कॉलेजला माझं शिक्षण झालं पूर्ण. शिक्षण करत असतानाच गणपती मंडळांची कामं हे करणं तेव्हा असायचं. बरं. मग त्यानंतर शिक्षणानंतर मग मी एक ठिकाणी स्टुडिओ चालू केला. बरं. मग तिथं काही मंडळांची कामं, मग गणपती रंगवणं हे चालू झालं माझं. बरं. मूर्तीकाम करताना मी मूर्तीमध्ये जिवंतपणा कसा येईल, ती प्रत्येकाला अशी नाही का आपल्याला असं वाटलं पाहिजे की ती आपल्याला बोलती आहे मूर्ती, ह्याचा प्रयत्न माझा जास्त असायचा. आणि त्यातून माझे डोळे जिवंत करण्याचं, जे मूर्ती जिवंत दिसावी म्हणून मी डोळे खूप त्याच्यात जीव वतून काम करायचो. आणि ते लोकांना एवढं आवडत गेलं की त्याची सारखी मग मला त्याच्यामुळे जास्त कामं येत गेली मंडळांची. खरं आहे. तुम्ही अभिनवमधल्या शिक्षणाचा उल्लेख केलात, किती साली तुम्ही जी डी आर्ट कमर्शियल पूर्ण केलं? 97 माझं जी डी आर्ट कमर्शियल पूर्ण झालं. हे काम करत असतानाच तुम्ही गणपती मंडळाचं पण काम करत होता आणि पुण्यामध्ये तशी परंपरा आहे. हो. जसं दादा खटावकरांचे अनेक विद्यार्थी तुळशीबागेच्या देखावे रंगवण्यामध्ये बनवण्यात सहभागी होत होते, तसं तुम्ही पण काम करत होतात. पहिलं व्यावसायिक काम तुम्ही किती साली आणि कोणत्या मंडळाचं केलं? 2000 साली माझा स्टुडिओ सोमवारपेठेत मी चालू केला, छोटासा स्टुडिओ. बरं. मग तिथंच एक बाहेर गणपतीचं मंदिर होतं, त्या मंदिरातली मूर्ती मला असं वाटलं की आपण ही रंगवावी. बरं. आणि ती त्या मंडळांच्या मुलांना मी सांगितलं, विजय तरुण मंडळ नाव आहे त्या मंडळाचं. तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही करा. मग ती मूर्ती रंगवल्यानंतर त्याचे डोळे मी एवढे सुंदर केले की ते असे प्रत्येकाला आवडायला लागले. आणि आजूबाजूची सगळी मंडळं, मग ते प्रत्येकाला असं वाटत होतं की यांच्याकडनं आपण डोळे रंगवून घ्यावेत. मग ते डोळ्यांची नवीन एक स्पेशालिटी माझी तेव्हापासून चालू झाली. बरं. हे डोळे अतिशय जिवंतपणे रंगवण्याचं जे कसब आहे ते तुम्ही कसं काय मिळवलं? म्हणजे हा जो स्किलसेट ज्याला म्हणतात किंवा हे तुमच्या रंगवण्याचं वैशिष्ट्य म्हणतात, एक मोठा मुद्दा आहे तुमच्या कलाकार म्हणून, की डोळे ही राहुल राऊतांची स्पेशालिटी आहे, तर त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट कसं केलं किंवा ही आपली स्पेशालिटी असावी असं ठरवून केलं का तुम्ही? नाही, कसं आहे माहिती का, आज आपण कुठली वस्तू किंवा कुठली जिवंत जी हे आहे
त्याला जिवंत आपण कसं मानतो, त्याचे डोळे बोलके असतील तर ती जिवंत दिसायला लागते. अगदी दगडामध्ये पण तुम्ही जर डोळे व्यवस्थित केले ना तर ते मूर्तीसुद्धा बोलायला लागते. ही कन्सेप्ट डोक्यात ठेवून मी असा विचार केला की नाही, आपल्याला आपण जे पण काम करणार ना ते आपल्याला बोललं पाहिजे. या उद्देशाने मी ते डोळ्यांवरती जास्त फोकस केला आणि प्रत्येक कलाकृती माझी काढताना किंवा चित्र काढताना प्रत्येक ह्यात मी डोळ्यांना जास्त महत्त्व देत गेलो. वा वा वा. आणि आज डोळ्यांच्या कामासाठी आपल्या बाहेर देशात पण मूर्त्या जातात. वा अप्रतिम. दगडाचे डोळेसुद्धा नीट रंगवले तर तो दगडसुद्धा किंवा पाषाणाची मूर्तीसुद्धा आपल्याशी बोलते. रसिक हो, या ठिकाणी अजंठा आणि वेरूळच्या लेण्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. काहीशे वर्षांपूर्वी रंगवलेली ती फ्रेस्को कॅटेगरीमधली चित्र आजही ऊन पाऊस थंडी वारा याच्यामधून अबाधित राहिलेली आहेत. तोच वारसा सांगणारे राहुल राऊत आपल्याबरोबर आहेत, जे मूर्तीचे डोळे अतिशय जिवंतपणे रंगवतात. आता भाऊसाहेबांच्या मूर्तीबद्दल जे आपण ऐकलंय किंवा मी आत्ता बोललो प्रेक्षकांशी तसं की इट इज इको फ्रेंडली मूर्ती आहे, पर्यावरण पूरक आहे, तर हे काम तुमच्याकडे आलं त्यावेळेला काय तुम्हाला वाटलं, भीती वाटली का किंवा म्हणजे आनंद झाला, काय तुमच्या भावना होत्या? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर ही 120 वर्ष जुनी किंवा 130 वर्ष आज होती, 132 वर्ष एवढी जुनी मूर्ती आणि ज्या मूर्तीमुळे गणेश उत्सव चालू झाले त्या मूर्तीला आपल्याला स्पर्श करायला मिळतो हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. वा. आणि मी आजपर्यंत जे काम करत आलो आहे या मूर्तीला काम करायला मिळतं हे माझ्यासाठी खूप मोठं गॉड गिफ्ट होतं, म्हणजे आशीर्वाद मिळाल्यासारखं मला वाटलं. आणि ती मूर्ती करताना जेव्हा मी मूर्तीचं काम मला मिळालं इतकं मन लावून काम केलं, मग आता मूर्तीचे तुम्ही जर भावमुद्रा बघितल्या होय तर ते अशी जनरल जी मूर्ती असते साधारण नाही का आपले असे बसलेले बाप्पा, तशी बाप्पा नाही येते नाही आहे. आणि भाऊसाहेबांनी ज्या कन्सेप्टनी ही मूर्ती बनवली ती कन्सेप्टच वेगळी आहे. आता राक्षस बघितलं तर इंग्रजाचं त्यांनी त्याला प्रतिकात्मक ती मूर्ती बनवलेली होय बरोबर. इंग्रज रूपी राक्षस वध करताना गणपती याचा उद्देश त्यांनी म्हणजे समाज प्रबोधनासाठी की बाबा आपण असं तर सांगू शकत नाही अशा पद्धतीने आपण वध करू शकतो मूर्ती म्हणजे तर ते मग तो इंग्रजा रूपी राक्षसाचं जे काम केलं करताना पण मला ते त्याचे डोळे म्हणा किंवा गणपतीची जी भावमुद्रा आहे त्याचं पेंटिंग करताना पण खूप विचार करायला लागतो. हो. आणि मग ते या मूर्तीमध्ये जेव्हा आता समजा ही जी भावमुद्रा आपण बघतोय असं मारती आहे वगैरे नाही का, तुम्ही राक्षसाला पण एक काय वेदना होत असतील हा विचार करून त्याचे डोळे पण त्या पद्धतीने तयार करत ते इथे ना असे विस्फारलेले डोळे थोडं भीतीने झालेले आहेत किंवा गणपती बाप्पाचे आहे आणि राक्षसाचे जे स्नायू आहेत पिळदार हे रंगवताना काय विचार केलाय तेच ना. मग त्या राक्षसाला काय वेदना होत असतील आणि त्याच्या म्हणजे काय ॲक्च्युली कसं आहे बरं का, गणपतीच्या हातनं आज जरी राक्षस असला तरी त्याला एक वेगळं हे मिळत असेल आणि मी ते असं दाखवलं त्याच्या डोळ्यांमध्ये की आनंद अश्रू. आणि मी ते मूर्तीचे डोळे जेव्हा घडवले ना त्या राक्षसात डोळ्यातनं सुद्धा पाणी येतं असं दाखवलं आहे त्या ह्याच्यामध्ये. बरं, की मला मुक्ती मिळते गणपती बाप्पाच्या हातून असा एक विचार तुम्ही केला. बरं 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 बरं. अजून ही मूर्ती रंगवताना पथ्य काय पाळलीत तुम्ही? या मूर्तीचं एक वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे, या मूर्तीला रंगवताना त्या मूर्तीची भावमुद्रा लक्षात घेऊन पेंटिंग करायला लागतं. बरोबर. पण काय होतं ही मूर्ती जास्त डेकोरेटिव्ह आपण म्हणतो ना असं जास्त अलंकारी किंवा जास्त सजून जमत नाही. बरोबर. तिला त्याच पद्धतीने पेंटिंग करायला लागतं कारण का तर ह्याच्यामध्ये आपण जास्त हे डिटेल टाकायला गेलो तर ते त्या भावमुद्रेला सूट नाही करत. बरोबर बरोबर. म्हणून ती रंगवताना ती पद्धत वापरायला लागते सिम्पलमध्ये पण ते त्याचे कॅरेक्टर ते व्यवस्थित हे करता आलं पाहिजे. बरोबर. अजून काही आव्हानं होती ही मूर्ती रंग आता याच्यामध्ये या मूर्तीचा एक म्हणजे या मूर्तीचा बॅलन्स जो आहे ना अख्खा एका त्यांच्या पायावरती आहे बॅलन्स. बरोबर. आणि तो बॅलन्स केला म्हणजे हा खूप म्हणजे एक आर्किटेक्चर वापरून ही मूर्ती बनवलेली. ही मूर्ती बनवतानाच एवढे यांनी बनवलेली ना इज प्रत्येक अँगल तुम्ही बघा प्रत्येक अँगलनी तुम्हाला मूर्ती बॅलन्स वाटणार, कुठल्याच अँगलनी तुम्हाला मूर्ती हे नाही वाटत, एकदम प्रोपोर्शन बद्ध केलेली मूर्ती आहे आणि ती इको फ्रेंडली असून एवढ्या वर्ष राहिली हीच खूप मोठी गोष्ट आहे. वा वा वा. तुम्ही पुण्यामधल्या अजून किती मंडळांच्या मूर्ती रंगवता? पुण्यामध्ये साधारण 100 ते 150 मंडळ माझ्याकडे असतात, तर ते लिमिट आहे तेवढं एवढ्या वेळेत काम होत नाही, एवढं एक महिन्याचा टाईम असतो, ते 100-150 मंडळं असतात जास्तीत जास्त. आणि तुम्ही मूर्ती बनवतासुद्धा
तयार पण करता, त्या किती मंडळांच्या करता? ते मग वर्षभरात ज्यांच्या ऑर्डर्स असतील तसं ते मग वर्षभर ते चालतं काम आमचं. आणि कुठल्या माध्यमात म्हणजे कुठलं मटेरियल वापरता? आता कसं आहे, पुण्यातले गणपती विसर्जनासाठी जास्त करून होत नाहीत. बरोबर. पारंपरिक ते मूर्ती हे करतात, जतन करून ठेवलेल्या मूर्ती. पण आता ते झालं आहे काय की त्या मूर्ती खूप हेवी आहेत, जुन्या मूर्ती प्लास्टरच्या वगैरे आहेत, मातीच्या. तर आता एक असं झालं की मूर्ती इझी आपल्याला उचलता यावी किंवा काय असं अशी एक पद्धत चालू झाली, म्हणून ती त्याचीच कॉपी फायबरमध्ये करायचं असा एक प्रकार चालू झालेला आहे की ती मिरवणुकीला म्हणा किंवा ह्याला अशी सहज उचलता आली पाहिजे अशा पद्धतीने त्या फायबरच्या मूर्ती आता बनवून घेत आहेत मंडळं. पण मग शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवण्याचा सुरू झालेला प्रवास फायबरपर्यंत वाया प्लॅस्टर ऑफ पॅरिस आलेला आहे, तर याच्यामध्ये पर्यावरणाचं पण काळजी घ्यायला पाहिजे, तुमच्या रोजगाराबद्दल पण काळजी घ्यायला पाहिजे. तर ह्या बदलत्या माध्यमांमुळे, बदलत्या मटेरियलमुळे कसा व्यवसायावर परिणाम होतो? किंवा आता फायबरमध्ये आलं तर खूप ट्रेंड फायबर्स आहे, तर त्यांनी मूळ शाडूची मूर्ती बनवणाऱ्यांवर काही परिणाम झाला आहे का त्यांच्या व्यवसायावरती, किंवा ती आव्हानं काय आहेत तुमची? नाही, मला असं नाही वाटत. हे माध्यमं जे आलेत ना, फायबर किंवा प्लास्टर, हे तात्पुरत्या रूपातले आहेत, पण मूळ मूर्ती बनवणं हे मातीच्याच ह्याच्यातून शक्य आहे. आणि त्याचा पण एक वर्ग आहे, म्हणजे जसे इको फ्रेंडलीला जसं आज हे करत आहे सगळे, महत्व आलेलं आहे, तिकडं महत्व येत चाललंय. पण ह्या ज्या फायबरच्या किंवा ज्या मूर्ती आहेत ना, त्या विसर्जनासाठी नाही आहेत सगळ्यात महत्वाचं. हो, व ते मूर्ती समजा जतन करता याव्यात किंवा मी म्हणलं ना की मिरवणुकीसाठी उचलून त्याचं ठेवता यावं. आता मातीची मूर्ती तसं शक्य नाही होत, तिचं काही झालं थोडाफार पार्ट तुटला ते नाजूक असतं ना, तसं फायबरचं तसं नसतं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की माध्यमं जरी बदलली तरी असं काय हे नाही वाटत मला, फार त्याचं नुकसान होईल असं वाटत नाही. तात्पुरत्या रूपात आहे आणि त्याचं हे वेगळं आहे, कन्सेप्ट वेगळी आहे. बरोबर. हा, आपण विसर्जनासाठी किंवा याच्यासाठी इको फ्रेंडली हरकत नाही ती मूर्ती, पण ती जर तुम्हाला जतन करून ठेवायची तर ती एवढी राहिली पण पाहिजे ना मातीची मूर्ती. भाऊसाहेबांच्या गणपतीचा उल्लेख आपल्या बोलण्यामध्ये झाला, प्रमुख विषय तोच आहे. ही मूर्ती तुम्ही किती वर्ष रंगवत आहे? ती 7 वर्ष झाले मी रंगवतो आहे मूर्ती. वा वा वा. आता तुमच्या घरामध्ये तुम्हीच पहिले, म्हणजे ज्याला आपण फर्स्ट जनरेशन आर्टिस्ट असं म्हणतो, तुमच्या आधी ही काही परंपरा नव्हती, पण तुमच्या घरात तुमच्या नंतर कोणी असं काम करणार आहे? माझ्या लहान मुलाला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये, तो आता शिकतोय. म्हणजे ओके, तुम्ही काही शिष्य किंवा तुमचे काही माणसं असे घडवलेले आहेत का? तुमच्या हाताखाली किंवा तुमच्या बरोबर किती लोक काम करतात? आमच्याकडे 7-8 लोकांची टीम आहे सगळी, पण ती गणपतीमध्ये असते जास्त करून, 2-3 जण कायम काम करतात. बरोबर. हां. आणि भाऊसाहेबांची मूर्ती किती दिवस आधी आपल्याकडे येते रंगवायला? ते 1-15 दिवस आधी आम्ही चालू करतो काम. बर. आणि मग ते काम करताना, आता गणपती बाप्पाची मूर्ती रंगवताना इतर गोष्टी तुम्ही काय पाळता, म्हणजे त्या काळामध्ये की आपण पवित्र राहावं, त्या ते आम्हाला ऐकायला आवडेल, कारण अनेकांच्या श्रद्धेचा विषय असणाऱ्या या मूर्ती आहेत, कुठल्याही मंडळाची असू देत. तर मूर्तिकारांनी रंगवताना ती कुठली पथ्य पाळावीत? सगळ्यात महत्त्वाचं तर गणपतीचं जे आपण काम करतो आहे, मी गणपतीबरोबर सगळ्या देवांचं जास्त मूर्तींचं काम असतं, पण प्रत्येक गोष्ट मी पावित्र्य राखूनच करतो, कारण त्या ही फक्त ती मूर्ती नाही आहे, त्याच्याबरोबर भाविकांच्या भावना पण हे झालेल्या आहेत, त्यांनी त्या पद्धतीने त्या जतन केल्यात. आपण कुठलीही गोष्ट करताना तेवढं पावित्र्य राखलंच पाहिजे असं मला वाटतं. वा वा वा. 15 दिवसामध्ये काम करता, आणि ते किती टप्प्यात काम करता? सुरुवात रंगवायची कुठून करता मूर्तीची? बेसिक मूर्ती जेव्हा येते ना, तेव्हा तिला पहिलं घास काम करायला लागतं, म्हणजे पहिला रंग रिमूव्ह करून प्रायमर काम करायला लागतं. बरं. मग प्रायमर करून मग बाकीचे कलर्स वगैरे असतात सगळे. भाऊसाहेबांच्या मूर्तीबद्दल जर सांगायचं झालं ना, तर ही मूर्ती माझ्याकडे जेव्हा आली, फर्स्ट इयर जेव्हा आली ती, त्यानंतर मला दुसऱ्या वर्षी ती मूर्ती करणं जरासं काहीतरी प्रॉब्लेम्स होते, वडिलांची तब्येत वगैरे व्यवस्थित नव्हती, मला करता येत नव्हती, तर मी मंडळाला सांगितलं की बाबा मला आता शक्य नाही आहे. आणि असंच बराच काळ गेला, पण त्यांना मूर्तीचं पेंटिंग पहिलं आवडलेलं होतं, म्हणून ते बोलले तुमच्याकडंच करायचं पेंटिंग. आणि वेळ कमी होता, मला माहीत नाही कसं काय झालं, एका रात्रीत ती मूर्ती बाप्पांनी करून घेतली. वा. आणि या वैशिष्ट्य मूर्तीचं असं आहे की तुम्हाला किती प्रॉब्लेम असले आणि तुम्ही हे काम करताय ना, तर तुम्ही सगळं विसरून जाता, हे मी अनुभव घेतलेले आहेत. आणि एक वेगळंच व्हायब्रेशन अंगात येतात, आत्तासुद्धा माझ्या अंगावरती शहर येतात ते, म्हणजे एवढं ते बाप्पाचं काहीतरी महात्म्य आहे
हे मी अनुभव घेतलं आहे पण. वा 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 वा. तुम्ही अजून किती वर्ष तुम्हाला ही बाप्पाची मूर्ती रंगवाविषयी वाटत काय म्हणून? वा वा. गणपती बाप्पांनी अडचणीच्या काळामध्ये एका रात्रीत हे रंगकाम करून घेतलं अशी भावना आहे राहुल राऊत यांची. परमेश्वराचं अधिष्ठान असावं लागतं आणि ते भाऊसाहेबांच्या गणपतीच्या मूर्तीच्या ठिकाणी ओतप्रोत भरलेलं आहे, कारण मुळातच इतक्या पवित्र हेतूने भाऊसाहेबांनी साकारलेली ही मूर्ती 132 वर्ष काय, इथून पुढची हजार वर्ष राहुल राऊतांसारख्या मूर्तिकारांना आणि असंख्य कार्यकर्त्यांना, गणेश भक्तांना अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि दुःखावर मात करण्याची प्रेरणा देत राहील याबद्दल कोणतीही शंका मनामध्ये नाही. राहुल दादा, मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर पाहत रहा लोकमानसाचा महाउत्सव, पुण्याचा गणेशोत्सव.